नमस्कार मी प्रणव रावराणे तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा प्रस्तुत ऐका मंडळी या पॉडकास्टमध्ये काय आहे बघा एखादं मंदिर आपल्याला छान उभं राहिलेलं दिसतं पण कसं असतं त्याचा पाया फक्त मजबूत असून उपयोगाचा नसतो तर त्याचे जे खांब असतात ते सुद्धा अतिशय भक्कम असणं गरजेचं असतं तरच त्याचा कळस जो आहे तो छान असा डोलानं उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो तसंच ह्या मंडळाचं सुद्धा असतं मंडळामध्ये सुद्धा काही समित्या असतात या समित्या पड़ता। जर का अशा मजबूत आणि भक्कम असतील ना तर त्यातलं कुठलंही कार्य असो ते निर्विघ्नपणे पार पडतंच पडतं अशाच आपल्या सुद्धा मंडळामध्ये अनेक समित्या आहेत आणि त्या समिती प्रमुखांशी आत्ता आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांनाही काही अडचणी येतात का किंवा ते काय काय नुसके आजमावतात ते आपली पहिली समिती आहे टी शर्ट समिती आणि त्याचे नंदकुमार तावडे हे आत्ता आपल्यासोबत आहेत दादा मला सांगा की या टी शर्ट्सला खूप मागणी असते बरोबर आहे हे टी शर्ट्स महाराष्ट्रात भारतात सगळीकडे जात असतील बरोबर तर मग ह्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीनं करता टी शर्ट समितीचं नियोजन हे आम्ही एक एप्रिल मे महिन्यापासून आमच्या कमिटीचं हे घेऊन सुरुवात करतो बरं पहिल्यांदा टी शर्ट बनवायची कशी ह्याची तयारी करतो म्हणजे जसं डिझाईन डिझाईन पासून तयारी करतो टिशन समिती नंतर मग त्याच ऑर्डर घ्यायची बुकिंग कधीपासून कधीपर्यंत घ्यायची बुकिंग त्याची सुरुवात होते मग ती एक तारीख ठरवली जाते ह्या तारखेपासून या तारखेपर्यंत आपण बुकिंग घ्यायची कारण ती ऑर्डर मेड असल्यामुळे ती पूर्वनियोजित भरली जाते आणि त्याची नियोजन झाल्यानंतर मग ते आम्ही त्याच आमची मीडिया समितीतर्फे त्याचं ब्रॉडकास्टिंग चालू करतो की ह्या डेट पासून हे चालू होईल आणि मग पुढे त्याच त्या त्या वेळेनुसार बुकिंग घेऊन मग आम्ही चालू करतो ऑफिसमध्ये इथे मंडळाच्या कार्यालयात बसून त्याचं मुलं बसतात साधारण किती टी शर्ट जातात असं टी शर्ट साधारण दहा हजारच्या वरतीच जातात अच्छा वार्षिक कारण टी शर्ट साठी भरपूर ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राबाहेरून म्हणजे गुजरात अच्छा इवन बडोदा सुरत या ठिकाणाहून पण फार मागणी येते कारण ती लोक येतात आणि त्यांचे गणपती पण इथं असतात त्यामुळे ते टी शर्ट घ्यायला आवर्जून म्हणजे दरवर्षी आधी एक दोन चार महिने आधीपासून त्यांचे फोन असतात की दादा टी शर्ट चालू झाल्या आम्हाला सांगा मग जसं जसं त्यांच्या टी शर्ट समितीची नावं दिलेली असतात त्यांना ते फोन यायला चालू होतात अच्छा मग त्यांना ते आम्ही कन्व्हे करायला चालू करतो की झालेली आहे तुम्ही या आणि ही आयडिया कशी का काय आली बरं डोक्यामध्ये की आपण टी शर्ट आपण असे त्याचे टी शर्ट समितीची आयडिया म्हणजे पूर्वी टी शर्ट असे एक छोटे ग्रुप टी शर्ट छापत असायचे त्या टी शर्ट छापण्यावर लोक बोलायला लागली की अरे आपण टी शर्ट आम्हाला पण पाहिजे आम्हाला पण पाहिजे मग त्याच बाहेर इतर म्हणजे एक छोटा ग्रुप मंडळाच्या नावाने टी शर्ट छापत होतं मग त्याची मागणी बाहेरनं वाढत गेली मागणी बाहेरनं वाढत गेल्यानंतर मंडळाने स्वतःच्या म्हणजे विचारविनय करून मंडळाने ठरवलं की आता आपण टी शर्ट छापूया कारण छोटे जे ग्रुप आहेत ते किती त्यांची कॅपॅसिटी आहे त्याच्या निर्धन करून आपण स्वतः छापू आणि त्याचं वितरण करू जेणेकरून त्याची आपला ब्रँड आहे तर ब्रँड आहे आणि ब्रँड नेम साठी मंडळ असतात त्या म्हणजे याही माध्यमात थोडस अर्थकार्याला मदत सुद्धा होत असेल बरोबर अर्थकार्याला ऍक्च्युली अर्थकार्य म्हणजे टी शर्ट समितीचं जे उत्पन्न असेल उत्पन्न म्हणता येणार एक जे डोनेशन म्हणून आम्ही घेतो टी शर्ट समिती आता मंडळाचं शंभरा वर्षाकडे वाटचाल चाल होत हो चालली तर त्या वाटचाल शतक महोत्सव निधी म्हणून आम्ही एक टी शर्ट वितरित करतोय म्हणजे शतक महोत्सव निधी ह्या टी शर्ट मधनं आम्ही जमा करत आहोत जेणेकरून शतक महोत्सवाची आर्थिक तरतूद होऊन जाईल वा 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 तर पिलर किती महत्वाचा आहे तो म्हणजे शैक्षणिक समिती बरोबर आहे तर शैक्षणिक समितीमध्ये अतिशय महत्वाचा सोहळा असतो तो म्हणजे गुणगौरव सोहळा बरोबर आहे या सोहळ्याबद्दल आम्हाला काय सांगायला आणि त्याची पुढे वाटचाल कशी होणार आहे गुणगौरव सोहळा साधारणपणे आम्ही आमच्या विभागीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं त्याच्यासाठी घेतो आणि हीच जी मुलं आहेत जी पुढे मंडळाचं भवितव्य आहे पुढे जाऊन ते देशामध्ये त्यांचं नाव अजून रोशन करू शकतात तर त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा त्यांना कुठेतरी काहीतरी मंडळाकडनं एक प्रेरणा मिळावी त्याच्यासाठी आम्ही गुणगौरव सोहळा घेतो साधारणपणे काही वर्षापूर्वी गुणगौरव सोहळा थोडा छोट्या प्रमाणात होता आता त्याचं रूप आम्ही वाढवत नेतोय वेगवेगळ्या वेग कॅटेगरीज मध्ये आम्ही बक्षिस देतोय शिवाय जास्तीत जास्त मुलांना कसं याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेता येईल बरोबर आता पुढील पुढच्या वर्षीपासून अजून वेगवेगळ्या वेग 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 फॅकल्टीज मध्ये बक्षिस कशी देता येईल त्याच्यावर काम होतं साधारणपणे गणपतीच्या आधी दीड आधी आम्ही रिझल्ट कलेक्शन चालू करतो त्याच्यानंतर रिझल्टचं शॉर्टिंग होतं जवळजवळ एक साडेसहाशे सातशे रिझल्ट दरवर्षी येतात त्याच्यासाठी आमची सेपरेट टीम आहे ती ते रिझल्ट कलेक्शन पासून त्याच्यानंतर ते, ते सॉर्टिंग करणं त्या सॉर्टिंग नंतर मग ते चेकिंग करणं त्या मध्ये मंडळाच्या बसतंय की नाही त्याच्यानंतर त्याचे प्रूफ व्हॅलिडेट करणं या सगळ्या गोष्टी होतात मग त्याच्यानंतर नंबरिंग होतं की प्रत्येक इयत्तेमध्ये तीन नंबर काढा मग पुन्हा पर्सेंटेज प्रमाणे वेगवेगळे करा हे सगळं झाल्याच्या नंतर फायनल लिस्ट होते आणि मग तो ऍक्च्युअल गुणगौरव एक त्यानंतर एक आम्ही आयोजित करतो वा 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 प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की आपलं कौतुक व्हायला पाहिजे आणि ते कौतुक आणि अतिशय महत्वाचं आहे जी गोष्ट की जे जे काय कौतुकाची थाप आपल्या पाठीशी असणं अतिशय महत्वाचं आणि ते तुम्ही करता आहात हे खूप मोठं कार्य आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भेटूया आपण आता पुढच्या पिलरला पुढचा पिलर आहे तो म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन समिती काय अस इतका मोठा आता हा उत्सव पार पाडायचा म्हटल्यानंतर मग इतकी माणसं येणार म्हटल्यानंतर कधीही अशी परिस्थिती उद्भवू शकते तर अशा परिस्थितीवरती आधीच मार्ग निघावा या करता आपत्कालीन व्यवस्थापन समिती सुद्धा आहे सर काय सांगाल ही समिती कशा का पद्धतीने कार्य करते जेव्हा आपण एवढ्या मोठ्या याच्यात उत्सव साजरा करतो बरोबर लाखो भाविक येतात बरोबर त्या लाखो भाविकांची सुरक्षा ही देखील मंडळाची एक जबाबदारी असते बरोबर आहे त्या जबाबदारीच्या साठी उभ्या राहण्यासाठी आमच्याकडे एक आपत्कालीन समिती आहे ती समिती जवळजवळ आठ ते दहा लोकांची असते आणि बाकीची लोक जी असतात ती मदत मदत करायला असतात अच्छा तर ती लोक साधारण ते दोनशे ते अडीचशे मुलं असतात जी मंडळासाठी कधी पण तयार असतात की काही आपत्कालीन गोष्ट जर घडली बरोबर तर त्या दृष्टीने त्या प्रकारे आता काही गोष्टी आहेत की मंडप किंवा आपण जेव्हा डेकोरेशन बनवायला सुरुवात करतो तेव्हापासून काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते की आपण एमर्जन्सी एक्झिट कुठे देणार त्यानंतर कॅमेरेस कुठे लावायचे आहेत फायर एक्सटिंग कुठे ठेवायचे आहेत वायरिंग जी होते मंडपात त्याची व्यवस्थित कशी काळजी घ्यायची आहे जेणेकरून कोणालाही कुठे काही शॉक लागू नये बरोबर ह्या सर्व सर्व गोष्टींची आम्ही पहिल्यापासूनच दखल घेतो आणि त्याप्रमाणे व्यवस्था करतो की ह्या गोष्टी घडू नये आणि देवाच्या कृपेने अजूनपर्यंत तशी काही गोष्ट घडलेली नाही आणि आम्ही नक्कीच काळजी घेतो की ह्या गोष्टी होऊ नये ह्यासाठी ही आपत्कालीन समिती दिवस रात्र मेहनत घेत असते आणि गणपतीचे दहा दिवस नुसतं गणपती आपला गणपती नाही इव्हन दुसऱ्या कुठच्या मंडळात जरी काही परिस्थिती निर्माण झाली तरी देखील आम्ही मदतीला धावण्यास तयार आहोत आणि त्या आपत्कालीन समितीचे एक पाया म्हणून एक फायर अँड सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडिया जी एक संस्था आहे ऑल ओव्हर इंडिया त्यांनी आपल्या एक दोन हजार बारा सालापासनं सेफ अँड सिक्युअर गणेश मंडळ कुठचं आहे म्हणून त्यांनी एक कॉम्पिटिशन सुरू केली जवळजवळ बाराशे मंडळांनी त्यांच्याकडे फॉर्म दिलेले त्याच्यातनं त्यांनी शॉर्ट करून अडीचशे मंडळ शॉर्ट केले शॉर्ट करतात आणि त्याच्यातनं मग काही त्यांचे स्वतःचे पॉइंट आहेत त्या पॉइंटच्या आधारे ते शेवटची दहा मंडळ निवडतात आणि गणपतीच्या काळात त्या दहा मंडळांना भेट देताना त्याच्यात फायर सेफ्टी ऑफिसर असतो फायर ब्रिगेडचे अधिकारी असतात पोलीसचे अधिकारी असतात हे सगळे येतात आणि त्यांचे दहा ते बारा जणांची टीम प्रत्येक मंडपात जाऊन ऑडिट करत आणि सांगायला अक्षरशः अभिमान आहे की गेल्या बारा वर्षात जेव्हा कधी ही स्पर्धा चालू झाली दोन हजार बारा पासन प्रत्येक वेळा टॉप टू मध्ये लालबाग सावध मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा हे त्या टॉप टू मंडळांपैकी एक कायम असतं ह्या वर्षी देखील आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालं आणि आम्ही त्या याच्यासाठी काळजी घेतो आणि प्रत्येक वेळेला एक नवीन नवीन काही करण्याचा आमचा एक माणसं असतो त्याप्रमाणे ह्या वर्षी आम्ही फायर प्रूफ मंडळ मंडप म्हणजे एकूण काय तर आम्ही मंडपाच्या साईडला स्प्रिंकलर्स लावले आहेत जेणेकरून जर कधी तशीच काही परिस्थिती निर्माण झाली तर इमिजिएटली आपण त्या गोष्टीची काळजी घेतो बाकी सगळ्या गोष्टी तर आहेतच बरोबर पण ही जी गोष्ट आहे ती महत्वाची या वर्षी आम्ही सुरुवात केली आहे आणि प्रयत्न एवढाच आहे की प्रत्येक जण जो कोण ह्या मंडपात बाप्पाचं दर्शन घ्यायला येतो मुंबईच्या घ्यायला येतो त्यांनी शांतपणे सिक्युअरपणे दर्शन घेऊन बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा वा 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 फायर प्रूफ मंडप हे तर अप्रतिम आहे एकदम मी तुम्हाला सांगू का काही जळणारी मंडळ सुद्धा आपल्यावरती असतील तर त्यांना सुद्धा त्याच्यात घाला म्हणजे काय ते सुद्धा शांत होईल जाईल बरोबर बरं आपातकालीन व्यवस्थेमध्ये कधी असा एखादा किस्सा घडलाय का की आ, पटकन काहीतरी इमर्जन्सी लागलेली आहे आणि त्यावेळेला तुम्ही काहीतरी फार कष्टन किंवा काहीतरी अरे बापरे आता हे पटकन करायलाच हवं हो, काय काय होतं की कधी कधी गणपतीच्या काळात बऱ्याच वेळा स्टॉल्स लागलेले असतात ला तर तिकडे काही लोक आपले वडापाव वगैरे बनवण्याचं तर इकडे म्हणजे मुंबई तर वडापाव तर पाहिजेच पाहिजे तर त्यांचे कधीतरी स्टोल्स असतात किंवा पण अशा वेळेला आपत्कालीन जे कोण आमचे टीमचे मेंबर्स आहेत ते स्वतःहून त्यांना व्यवस्थित काळजी घ्यायला लावतात आणि तसंच काही घडलं तर त्या ठिकाणी फायदा जवळच्या जवळ ठेवून जेणेकरून कारण का तुम्हाला पण आहे गर्दी ही अलोट असते म्हणजे त्याच्यावरती काहीच बोलू शकत नाही आणि ती आपल्याला हवी असते कारण का आपलं मंडळ आहे आपलं मंडळ जास्त नावाजलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोक येतातच तर त्या लोक प्रत्येक वेळा काळजी घेतो की काही घडू नये काही घडू नये आणि सगळ्यांनी आनंदात आपला गणेशोत्सव साजरा करावा वा 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 पण ह्या वेळेला रायगड करतायत बरोबर तर त्यावेळी काही लाईट वगैरे नव्हती मशाली वगैरे असायच्या बरोबर तर आता ह्या वेळेला मशाल वगैरे आपण पेटवूया वगैरे असं वाटलं तुम्ही सांगितलं नाही नाही मशाल वगैरे <laughs> नाही पेटवायचा बरं त्या आमचं त्या हा ही आमची समिती असं काही केलं होतं मशाल पेटवण्यासाठी तर आम्ही नक्कीच आपत्कालीन समिती म्हटल्यानंतर आम्हाला थोडा प्रश्नचिन्ह असेल पण जे काय असेल त्याची व्यवस्थित काळजी घेऊ मशाल तर आजकाल इलेक्ट्रिकल पण इलेक्ट्रिक वाले पण येतात त्या म्हणजे दाखवून आपण प्रयत्न करू की ह्या गोष्टी ज्याने लोकांच्या जीवनाला धोका होणार नाही ह्या गोष्टी सांभाळून आम्ही आपत्कालीन समिती मंडळाला नेहमीच सहकार्य करणार आणि मंडळाचे भाग आहोत आणि आम्ही नक्कीच काळजी घेणार की प्रत्येक जण इकडे सुरक्षित राहावा वा तुम्ही निश्चिंतपणे या आणि ह्या वेळेस किल्ले रायगड इथे उभारला जाणार आहे त्याचा निश्चितपणाने आनंद घ्या कारण काही काळजी करू नका इथे संपूर्ण आपातकालीन व्यवस्था समितीच आहे जी तुमची संपूर्ण काळजी घेईल भेटूया आपण पुढच्या पिलरला पुढची समिती आहे प्रसार माध्यम समिती काय आहे मंडळाचे अनेक उपक्रम असतात त्याच्या अनेक माहिती निघत असतील त्या सगळ्या माहिती ज्या आहेत त्या तुम्ही आम्हाला प्रसार माध्यमाच्या माध्यमातनं माध्य 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 पोहोचवत असता बरोबर आहे डिजिटली जास्त पोचवता तर ते व्हायरलही खूप होतात कॉन्टेंट सगळे तर मग ह्याच्या सगळ्याच मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने करता सर्वसाधारण प्रसारमाध्यम समिती जेव्हा नेमली गेली त्याचं प्रमुख कारण होतं की पहिलं मंडळाचे कुठलेही डिसिजन असायचे कुठलाही निर्णय असायचा तो बॅनर स्वरूपात जायचा बरोबर आणि बॅनर हे काही ठराविक ठिकाणी लागले जायचे बरोबर आमचा पहिला एक मुद्दा होता की मंडळ हे घरोघरी पोहोचलं पाहिजे किंवा मंडळाची कार्य जी आहे ती घरोघरी दाखवली गेली पाहिजे तर त्याच्यासाठी आम्ही या समितीची स्थापना केली अच्छा आणि त्याच्यामध्ये आम्ही जसे क्रिएटिव काही क्रिएटिव्ह ग्राफिक क्रिएटिव्ह बनवणारे आहेत किंवा व्हिडिओ एडिटर आहेत आणि काही लेखक का आहेत निवेदक आहेत अशा मुलांची ज्या विभागातली मुलं आहेत आमची त्यांची नेमणूक केली आणि त्यांच्या मार्फत म्हणजे मंडळाचा जितका जास्तीत जास्त कार्य किंवा निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचावे हीच आमची अपेक्षा असते साधारण असं तुम्हाला वाटतं म्हणजे बाबा इथून ऑफ इंडिया आम्हाला मेसेजेस येतात काय असं बरोबर एक मागच्या वर्षीचा आम्ही जर ग्राफ सांगितलं तुम्हाला तर एक चोपन्न हजाराचा आमचा फॉलोअर्स होता इंस्टाग्रामला जो आता आमचा सत्त्याण्णव हजार वर पोहोचलेला आहे हो आणि तसंच फेसबुक आहे युट्यूब आहे त्याच्यामध्ये युट्यूब मध्ये पण आम्हाला एक थोडासा आर्थिक मदत मिळत राहते कारण ऍडव्हर्टाईज स्वरूपात किंवा आम्ही जे काही कुठलाही सपोज काही मीडिया थ्रू आमचं काही प्रसारण करत असतो त्याच्यासाठी पण आम्हाला जाहिराती मिळत राहतात तर त्याच्यासाठी एक प्रसार माध्यम समितीतर्फे मंडळाला एक आर्थिक हातभार लागतो हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे वा 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 आणि आरती वगैरे टेलिकास्ट होते वगैरे हे सुद्धा हो बरोबर ना येस काय होतं की आपण प्रत्येक वेळी तिकडे हजर राहू शकत नाही पण अशा माध्यमातून मात्र आपण तिथे पोहोचू शकतो आणि अतिशय महत्वाचं म्हणजे हे जे पॉडकास्ट मी बघताय हे सुद्धा हेच प्रसारित करणार आहे त्याच्यामुळे ह्याही पॉडकास्टला खूप सारे व्ह्यूज द्या आणि तुमचं मनोरंजन करण्याचा हा जो आमचा एक छोटासा हेतू आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना बरोबर की नाही बरोबर तर आता आपण पुढच्या पिलरला भेटूया तोपर्यंत जरा ह्यांना जरा आपण काहीतरी बूस्ट वगैरे करण्यासाठी किंवा नवीन पोस्ट टाकण्यासाठी वगैरे वेळ देऊया आता आपण भेटणार आहोत मंडप आणि डेकोरेशन समिती आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन म्हणून कसं आहे मंडळ मोठा आहे सोहळा मोठा आहे बरोबर आहे की नाही त्याच्यामध्ये डेकोरेशनवाले वेगळे असतात मंडपवाले वेगळे असतात मूर्तिकार वेगळे असतात पण ह्या सगळ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी मंडळाचं कोणीतरी हवं हो ना बरोबर की नाही प्रत्येक वेळी सगळे जण जाऊन जर का उभे राहिले तर मग याच्यावरती उपाय म्हणून एक समिती स्थापन केलेली आहे आणि ती आहे मंडप आणि डेकोरेशन समिती बरोबर की नाही बरोबर तर मग कशा पद्धतीनं ओव्हरऑल जी गाईडलाईन आमची पहिल्यापासून ठरलेली आहे म्हणजे आता विद्युत रोषणाई आहे डेकोरेटर ह्यांचा एक प्लॅन ऑफ ऍक्शन असतो तो प्लॅन ऑफ ऍक्शन कितपत अंमलात येतोय हे सगळेच जण पाहू शकत नाही पण त्यामुळे आमची कार्यकारणी त्या लोकांना ते प्लॅन ऑफ ॲक्शन देते तो ते नीट करतोय की नाही हे सुपरविजन करणं हे काम आमचं आहे जेणेकरून वेळेत आणि चांगल्या प्रतीचं काम पूर्ण व्हावं आणि लोकांना जे आम्ही आज एवढं मोठं रायगड सा सादर करतोय त्याच्यात गेले काही वर्ष आम्ही असेच काही देखावे आणतोय ते उत्कृष्ट दर्जाचे असावेत आणि ते देखणे असावेत आणि चांगल्या प्रकारे ते लोकांना पाहता यावेत ही आमची कमिटी चांगल्या प्रकारे काम करायचा प्रयत्न करते वा, 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 वा। याच्यामुळे जो विलंब आहे मधला तो कमी होत असेल हो हो मधला विलंब कमी होतो कारण एका वेळी सगळी पूर्ण कार्यकारणी जाऊन त्या गोष्टी सांगू शकत नाही मग कार्यकारणी काही गोष्टी असतात आमच्यापर्यंत पोहोचवतात मूर्तिकार आहे म्हणा डेकोरेटर आहे म्हणा विद्युत रोषणाईवाले आहेत म्हणा त्या आम्हाला काही गोष्टी सांगतात मग त्याच्या मधला दुवा म्हणून आम्ही कार्य करतो जेणेकरून कुठेही मिसकम्युनिकेशन होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने ही गोष्ट शेवटपर्यंत पूर्ण व्हावी जी आमची डेडलाईन आहे तोपर्यंत तर आता तो तुमच्या लक्षात आलेलंच असेल की इतकं मोठं मंडळ चालवायचं म्हटल्यानंतर त्याच्या मागचं यशाचं गणित काय आहे तर त्याचं यशाचं गणित आहे ह्या सगळ्या समित्या ज्या एकमेकांच्या हातात हात घेऊन अतिशय उत्तम पद्धतीने कार्य करतात आणि म्हणूनच हा जो उत्सव आहे तो दिवसेंदिवस यशाच्या शिखरावरती जात आहे या पॉडकास्टमध्ये आपण अनेक गोष्टी ऐकल्या अनेक किस्से ऐकले अनेक अनुभव आपण ऐकले आणि हे तुमच्या तुमच्यासमोर आणण्यामागचं अतिशय महत्वाचं कारण हेच होतं की काय होतं की गणेश उत्सव म्हटल्यानंतर आपल्याला वरवरकर आपल्याला असं दिसतं की अरे काय हे याच्यामध्ये काय कार्यकर्ते असतील तर होऊन जाईल पण तसं नसतं याच्यामागे भावना असतात त्याच्यामागे असते एक आस्था त्याच्यामागे असते एक श्रद्धा गणपती बाप्पा ह्याची दहा दिवस केलेली सेवा अकरा दिवस केलेली सेवा ही आपले संपूर्ण आयुष्य कसं बदलतं हे आपल्याला या पॉडकास्टमधनं कळलं ऐका मंडळी हे सांगण्यामागचं कारण एवढंच होतं मंडळी तुम्ही ऐकलंच असेल त्यामुळे हा पॉडकास्ट आपण आता इथेच थांबवतो आहोत पण 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 हा पूर्ण विराम नसून हा स्वल्प विराम आहे आपण लवकरच भेटणार आहोत तर पुढच्या पर्वामध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मुंबईच्या राजाचा विजय असो आणि बावीस फूट वाले की जय मुंबईचा राजा या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि ऐका मंडळी हे आमचं पॉडकास्ट पाहायला सुद्धा विसरू नका ऐकलं का मंडळी धन्यवाद